पुण्यातील मॉल, मल्टीप्लेक्स तसेच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये अशी भूमिका शहर सुधारणा समितीने घेतली आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वतंत्र धोरण तयार करून ते समितीपुढे सादर करावे अशा सूचना शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आली आहेत. पुण्यातील मॉल, मल्टीप्लेक्स तसेच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये अशी भूमिका शहर सुधारणा समितीने घेतली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र धोरण तयार करून ते समितीपुढे सादर करावे अशा सूचना शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहेत. सध्या शहरातील 35 मॉल, मल्टीप्लेक्सपैकी 12 ठिकाणी पार्किंग शुल्क आकारण्यात येत नाही आहे. पार्किंग शुल्काच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची लूट होत असल्याने ती टाळण्यासाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा शहर सुधारणा समितीने केला आहे. महापालिका प्रशासनाने 35 मॉल मल्टीप्लेक्सची यादी तयार केली असून त्यामध्ये किती पार्किंग शुल्क आकारण्यात येते याची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिकांकडून दररोज लाखो रुपये पार्किंग शुल्कापोटी आकारण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. मॉल, मल्टीप्लेक्स तसेच हॉस्पिटल कुठल्या कायद्यान्वये पार्किंग शुल्काची आकारणी करत आहेत याची माहिती महापालिका प्रशासनाकडे मागवली आहे. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांना मॉल, मल्टीप्लेक्स तसेच हॉस्पिटलच्या पार्किंग सुविधा आकारण्यात येऊ नये यासाठी धोरण ठरविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आली असल्याचे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुनील मेंगडे यांनी सांगितले. बिरुची मॉल फाटा ते नांदेड सिटीपर्यंत बांधण्यात आलेला उड्डाण पूल वाय आकाराचा करून नांदेड सिटीकडे व एक रस्ता दाहेरी गावातील चाकण हाऊसपर्यंत वाढवण्याबाबत हरिदास सरवड आणि ज्योतिताई गोसावी यांनी प्रस्ताव दिला होता, तरी तो प्रस्ताव आपल्या शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मंजूर केला आहे आणि काही दिवसातच त्या ठिकाणी वाय आकाराचा पूल करून दाहेरीकडे जाणाऱ्या लोकांना तो सोयीस्कर होणार आहे. शहरातील हॉस्पिटल्स, मल्टीप्लेक्स थिएटर्स, मॉल्स यांच्या पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये शुल्क आकारणीमध्ये काही सुसंगता नाही आहे, तरीसुद्धा हे शुल्क मोफत कसं होईल, म्हणजे मोफत पार्किंग पुणेकरांना कसं मिळेल याच्यासाठीसुद्धा एक प्रस्ताव सभासदांनी दिला होता. त्यावरतीसुद्धा निर्णय घेत एक नवीन धोरण महानगरपालिका आखणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना यात थोडीशी सवलत मिळेल. मोफत पार्किंग पुणेकरांना पुढच्या काळात आपल्याला मिळावं याकरता एक नवीन धोरण महानगरपालिका प्रशासन आपल्या पुणेकरांसमोर ठेवणार आहे. सी24 अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.